राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार के अध्यक्ष पद से इस्तीफा देने के बाद राज्य भर के कार्यकर्ताओं में खलबली मच गई। शरद पवार ने 2 तारीखों पर फैसला लिया है और इस फैसले पर कमेटी विचार करे कि इसके लिए 2 दिन का समय दिया गया था। उस फैसले को कमेटी ने अब खारिज कर दिया है और कार्यकर्ताओं में खुशी का माहौल है। ठाणे में एनसीपी पार्टी के पार्टी कार्यालय में विधायक जितेंद्र आव्हाड़, शहर अध्यक्ष आनंद परांजपे के साथ साथ कार्यकर्ताओं ने ढोल बजाकर, पटाखे फोड़कर और नाच गाकर जश्न मनाया। देखिए, माझी पहिल्या क्षण ते बोलल्यानंतर तिच्या दुसऱ्या क्षणाला मी रिएक्शन दिलेली की शरद पवारांना असा राजीनामा देता येणार नाही। ते जनमनात म्हणजे जनमनाला मानणारे नेते आहेत। जनतेच्या जे मनात आहे त्या त्यांच्या जे मनातल्या भावना ओळखून साहेबांनी निर्णय घेतला पाहिजे। आणि जेव्हा ते स्वतः म्हणतात की सामुदायिक शक्तींचा विचार करून नेत्याला 2 पावलं मागे जायला लागली तरी चालेल, पण नेत्याने जनशक्तीचा विचार करून, जनमताचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा। त्याच्यानंतर जे महाराष्ट्रात किंवा देशभरात वादळ उठलं आणि विरोधी पक्षातले नेते मरफते फारूक अब्दुल्ला असो, स्टॅलिन असो, अरविंद केजरीवाल असो, राहुल गांधी असो, ममता बॅनर्जी, डी राजा, सीताराम येचुरी, सगळ्या विरोधी पक्षांचे जे नेते आहेत जे ह्या भारतीय संविधानाबद्दल फार संवेदनाशील आहेत, भारताच्या संविधानामधील धर्मनिरपेक्षतेबद्दल संवेदनाशील आहेत, त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की शरद पवारांनी राजीनामा देऊ नये। आणि जनमताचा विचार करता पवार साहेब असा निर्णय एकटे घेऊ शकत नाहीत। ते काय मर्यादित स्वतःपुरते नाही आहे, ते जनाधार सर्वात मोठा भारतातला जनाधार असलेला, अनुभव असलेला सध्याचा नेता जर कोण असेल तर ते शरद पवार आहेत। NBC News के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।